माण तालुक्यातील मांडेशी फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारामध्ये मांडेशी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून सिने अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या महोत्सवाचं विशेषत्व म्हणजे या ठिकाणी मांडेशी जनतेनं बनवलेल्या अनेक वस्तू पाहायला आणि खरेदी करायला मिळतात. या ठिकाणी दुर्मिळ वस्तूंचं 200 स्टॉल लावण्यात आलेले आहेत. यामध्ये मांडेशी घोंगडी, विविध आकारातील चुली, दुष्काळी माणमध्ये पिकणारी चवदार ज्वारी, बाजरी, कडधान्य, त्याचप्रमाणे लोहापासून बनवलेल्या अनेक घरगुती वस्तू या स्टॉलमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. 23 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे. अभिनेत्री आज खूपच खरंच हा हृदय असा महोत्सव ठरला. म्हणजे आत्ताचा जो इथे कार्यक्रम झाला तो महोत्सवाला खूप मजा येते. मला माणदेशी महोत्सवात मी आत्ता स्टॉल्स पण फिरत होते आणि विशेषतः चेतनाताईंचं जे काम मला या निमित्ताने अनुभवता आलं, त्याविषयी जे कळलं त्याबद्दल मला खरंच खूप भरून आलं. म्हणजे माणदेशी माणसं हे आम्ही माडगुळकरांकडं च्या पुस्तकातनं वाचलेली माणसं आहेत, पण ती आज माणसाची प्रत्यक्ष बघायला मिळाली. आणि गुजरातमधली ही चेतना माणदेशात जाऊन काय काय करते आहे, तिथे दुष्काळ पडलेला असताना त्यांनी जे काम केलेलं आहे ते जेव्हा त्याविषयी ऐकून खरोखर आज डोळे पाणावले.